सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षणाला मदत करणारे आहेत. आता आपण जे शिकणार आहोत ते ओपन ऑफिस सॉफ्टवेअर आहे, ज्यामुळे आपण आपली खूप कामे अजून सोपी करू शकतो. आपल्याला माहित आहे का सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर हे एक प्रोग्राम असते ज्याचा उपयोग करून आपण कम्प्युटरवर काम करू शकतो. सॉफ्टवेअरचे दोन भागात विभाजन केले आहे. सिस्टीम सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर असे सॉफ्टवेअर असते जे एक प्रोग्रामर विंडोला बनविताना प्रोग्रामिंग करते. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे असे सॉफ्टवेअर आहे जे वापरकर्ता त्याचा दैनंदिन गरजानुसार वापरासाठी त्याच्या कम्प्युटरवर इन्स्टॉल करून त्याचा उपयोग करू शकतो. किंवा सोप्या भाषेत असे की सॉफ्टवेअर एक असे प्रोग्राम असते त्याला आपण हात लावू शकत नाही, त्याला आपण फक्त पाहू शकतो आणि त्याचा उपयोग करू शकतो. आपल्याला माहित आहे का ओपन ऑफिस .org म्हणजे काय? ओपन ऑफिस एक सॉफ्टवेअर आहे ज्याचा उपयोग आपण कोणत्याही कम्प्युटरवर करू शकतो, कारण हे मोफत असते. म्हणजेच याला आपल्याला खरेदी करावे लागत नाही, त्यामुळे त्याला आपण इंटरनेटवरून मोफत डाउनलोड करू शकतो. ओपन ऑफिस सॉफ्टवेअरला अपाचे फाउंडेशनने बनवले आहे. आता आपण विचार करत असाल की ओपन ऑफिसचा उपयोग कशासाठी करतात. आपण ओपन ऑफिसचा उपयोग आपल्या कम्प्युटरवर करत असलेल्या कामासाठी, जसे की डॉक्युमेंट बनविण्यासाठी, प्रोजेक्ट किंवा प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी, शाळा किंवा ऑफिसमधील डाटा ठेवण्यासाठी इत्यादी कामांसाठी करू शकतो. ओपन ऑफिस हे MS ऑफिस सारखेच असते. आपल्याला माहित आहे का MS ऑफिसचे कोणकोणते कॉम्पोनंट्स असतात? जसे की आपल्याला सर्वांना माहित आहे की MS ऑफिसच्या आत भरपूर कॉम्पोनंट्स असतात, जसे की MS वर्ड, MS पॉवर पॉइंट, MS एक्सेल इत्यादी. त्याचप्रमाणे ओपन ऑफिस मध्ये भरपूर कॉम्पोनंट्स असतात, जसे की टेक्स्ट डॉक्युमेंट ज्याला आपण रायटर म्हणतो, हे MS वर्ड सारखेच असते. प्रेझेंटेशन ज्याला इम्प्रेस देखील म्हणतात, हे MS पॉवर पॉइंट सारखेच असते. स्प्रेडशीट ज्याला आपण कॅल्क म्हणतो, हे MS एक्सेल सारखेच असते. चला आता आपण ओपन ऑफिस शिकायला सुरुवात करूया. आता आपण सर्वांनी आपल्या कम्प्युटरला ऑन करा. आपण सांगू शकता का लॅपटॉप किंवा नोटबुक कम्प्युटरला ऑन करण्याची योग्य पद्धत काय आहे? जर आपण लॅपटॉप किंवा नोटबुक या कम्प्युटरचा उपयोग करत असाल तर सर्वात प्रथम आपल्या डाव्या हाताने लॅपटॉप किंवा नोटबुकचा खालचा भाग दाबून धरा. त्यानंतर आपल्या उजव्या हाताने लॅपटॉप किंवा नोटबुकचा वरचा भाग वरती उचला. आता कम्प्युटरला पॉवर ऑन करण्यासाठी सर्वात प्रथम समोर पॉवर बटनला शोधा आणि हे बटन एकदा दाबा. आपला लॅपटॉप किंवा नोटबुक कम्प्युटर पॉवर ऑन होईल. आपण सांगू शकता का की माउस आणि टचपॅड मध्ये काय फरक आहे? आपण माउसचा उपयोग डेस्कटॉप कम्प्युटर बरोबर करतो आणि टचपॅडचा उपयोग लॅपटॉप किंवा नोटबुक कम्प्युटर बरोबर करतो. आपण सांगू शकता का माउसवर किती बटन असतात? माउसवर 3 बटन असतात. आपण लेफ्ट बटनचा उपयोग फाईल किंवा फोल्डरला ओपन करण्यासाठी करतो, तसेच आपण राईट बटनचा उपयोग फाईल किंवा फोल्डरमधील ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी करतो. तिसऱ्या बटनचा उपयोग म्हणजेच स्क्रोल बटनचा उपयोग आपण पेजला खाली किंवा वर स्क्रोल करण्यासाठी करतो. आपण सांगू शकता का माउस किंवा टचपॅडचा उपयोग आपण का करतो? आपण माउस किंवा टचपॅडचा उपयोग पॉइंटरला कम्प्युटर स्क्रीनवर
एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाण्यासाठी करतो. आजच्या क्लास मध्ये टेक्स्ट डॉक्युमेंट किंवा रायटर म्हणजे काय? टेक्स्ट डॉक्युमेंट किंवा रायटरचे फीचर्स काय असतात? एमएस ऑफिस वर्ड आणि ओपन ऑफिस रायटर मध्ये काय फरक आहे? आपण रायटरला कसे ओपन करू शकतो? तसेच आपण रायटर मधील डॉक्युमेंट बद्दल देखील शिकणार आहोत आणि त्यानंतर कीबोर्डच्या उपयोगाबद्दल शिकणार आहोत. तसेच नंतर आपण कीबोर्डचा उपयोग करून रायटर मध्ये कसे लिहितात हे देखील शिकणार आहोत. डिलीट आणि बॅकस्पेस की मध्ये काय फरक आहे? आपण एरो कीज बद्दल देखील जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपण कॅप्स लॉक आणि शिफ्ट बटनचा उपयोग कसा आणि कशासाठी करतात हे जाणून घेऊ. आपल्याला माहित आहे का रायटर म्हणजे काय? ओपन ऑफिस मध्ये रायटर टेक्स्ट डॉक्युमेंट हा भाग असतो ज्याचा आपण ऑफिस, शाळा, घर, मेट्रो स्टेशन अजून खूप ठिकाणी आपण याचा उपयोग कामांसाठी करतो. त्यामुळे आपल्याला गोष्टी लिहून ठेवण्यास आणि भविष्यात त्या आठवणीत ठेवण्यास आपल्याला मदत होईल. रायटरचे मुख्य फीचर्स पुढील प्रमाणे. रायटर एक टेक्स्ट डॉक्युमेंट असतो ज्यामध्ये आपण काहीही टाइप करू शकतो. रायटर मध्ये आपण टाइप करण्याबरोबर चित्र, टेबल आणि चार्ट देखील बनवू शकतो. आपण आपल्या डॉक्युमेंटचे पीडीएफ फाइल मध्ये रूपांतरण करू शकतो. पीडीएफ काय असते हे आपण पुढच्या क्लास मध्ये शिकणार आहोत. चला आता आपण ओपन ऑफिस रायटर आणि एमएस वर्ड मध्ये काय फरक आहे हे शिकूया. एमएस वर्ड आणि ओपन ऑफिस रायटरचा उपयोग आपण एकसारख्या कामांसाठीच करतो. जसे आपण एमएस वर्डचा उपयोग डॉक्युमेंट बनविण्यासाठी, टाइप करून फॉरमॅटिंग करण्यासाठी, मर्ज डॉक्युमेंट इत्यादीसाठी करतो, तसेच या सर्व कामांसाठी आपण ओपन ऑफिस रायटरचा देखील उपयोग करू शकतो. आता आपण ओपन ऑफिस रायटरच्या फाईलला ओपन करायला शिकणार आहोत. विंडो 7, विंडो 8, विंडो 10 मध्ये रायटरच्या फाईलला ओपन करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आता आपण विंडो 7 मध्ये रायटर फाईलला ओपन करायला शिकणार आहोत आणि नंतर आपण विंडो 8 आणि विंडो 10 मध्ये रायटरच्या फाईलला ओपन कसे करतात हे शिकणार आहोत. त्यासाठी दिलेला व्हिडिओ पहा. आपण रायटरच्या फाईलला वेगवेगळ्या प्रकारे ओपन करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे स्टेप वाईज आणि दुसरी म्हणजे शॉर्टकट कमांडचा उपयोग करून. सर्वात प्रथम आपण स्टेप वाईज या पद्धतीने फाईलला ओपन करायला शिकणार आहोत. तर आता आपण व्हिडिओ पहा आणि फाईलला ओपन करायला शिका. चला आता आपण व्हिडिओ पाहून फाईलला ओपन कसे करतात हे शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने स्टार्ट बटनवर घेऊन जा आणि त्यावर एकदा लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मध्ये ऑल प्रोग्राम हा ऑप्शन शोधा आणि त्यावर पॉइंटरने क्लिक करा. पुन्हा समोरील बॉक्स मध्ये ओपन ऑफिस हा ऑप्शन शोधा आणि यावर आपल्या पॉइंटरने एकदा लेफ्ट क्लिक करा. त्यानंतर पुन्हा समोर दिसत असलेल्या ऑप्शन्स मधून ओपन ऑफिस रायटर हा ऑप्शन शोधा आणि त्यावर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपली फाईल ओपन होईल. आपण सर्वांनी रायटरची फाईल ओपन केली आहे का नाही? जर नाही तर व्हिडिओला पुन्हा एकदा पहा. चला आता आपण रायटरच्या पेजला पहा आणि याच्या काही महत्त्वाच्या कंपोनेंट्स बद्दल समजून घ्या. समोर दाखविलेले चित्र पहा. हे चित्र ओपन ऑफिस रायटरच्या पेजचे आहे. या चित्रामध्ये आपण पाहत असाल की या पेजवर लाईनने
त्याच्या नावांना दाखविले गेले आहे. चला आता आपण यांच्याबद्दल शिकूया. जर आपण रायटर पेजच्या सर्वात वरती उजवीकडे पाहिले तर त्या ठिकाणी आपल्याला एक एरो दिसेल आणि आपण हेही पाहू शकता की अनटायटल वन ओपन ऑफिस रायटर लिहिलेले आहे. त्याला टायटल बार असे म्हणतात. टायटल बार फाईलचे नाव, कंपोनंट्सचे नाव आणि सॉफ्टवेअरचे नाव सांगतो. उदाहरणार्थ जर आपण या पेजला पाहिले, या ठिकाणी अनटायटल वन लिहिले आहे. याचा अर्थ असा की फाईल सेव्ह नाहीये. जर ही फाईल सेव्ह असती तर या ठिकाणी या फाईलचे नाव असते आणि त्यानंतर ओपन ऑफिस डॉट ओ आर जी लिहिलेले आहे. हे सॉफ्टवेअरचे नाव आहे. सर्वात शेवटी येथे रायटर लिहिलेले आहे जे आपल्याला ओपन ऑफिसच्या कंपोनंट्स बद्दल सांगते ज्याचा आपण वापर करत असतो. आता या पुढच्या चित्रामध्ये आपल्याला मेनू बार बद्दल सांगितले आहे. आपल्याला माहित आहे का मेनू बार म्हणजे काय? मेनू बार हा रायटरचा सर्वात महत्वपूर्ण भाग आहे कारण तो आपल्या फाईलची सर्व कामे, मग ते फॉरमॅटिंग करणे असो, मर्ज डॉक्युमेंट किंवा फाईलला सेव्ह करणे असेल, मेनू बार मध्ये हे सर्व ऑप्शन्स असतात. मेनू बार मध्ये फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, फॉरमॅट, टेबल, टूल्स विंडो आणि हेल्प हे ऑप्शन्स असतात. मेनू बारच्या खाली आपल्याला काही छोटी छोटी चित्रे दिसत असतील. या सर्व सिम्बॉलला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते पण आपण त्यांना एकत्र करून त्यांना स्टँडर्ड टूल बार म्हणतो. आपल्याला माहित आहे का स्टँडर्ड टूल बार म्हणजे काय? स्टँडर्ड टूल बार एक शॉर्टकट पद्धत आहे. त्याला वापरकर्ता आपल्या उपयोगाच्या अनुसार स्वतः बनवू शकतो. आपण त्या ऑप्शनचा येथून डायरेक्ट उपयोग करू शकतो. दिलेले चित्र काळजीपूर्वक पहा. या ठिकाणी स्टँडर्ड टूल बारच्या खाली बी, आय, यू, कलर इत्यादी आहेत. यांना फॉरमॅटिंग टूल बार असे म्हणतात. आपल्याला माहित आहे का फॉरमॅटिंग म्हणजे काय? कोणत्याही घेतलेल्या पॅराग्राफ किंवा लाईनवर आपण जो काही बदल करत असाल, जसे की लिहिलेल्या शब्दाची स्टाईल बदलणे, शब्दाची साईज बदलणे, शब्दाचा कलर बदलणे, शब्दाला हायलाइट करणे इत्यादी, या प्रकारे लाईन किंवा पॅराग्राफ मध्ये केलेल्या या सर्व बदलांना फॉरमॅटिंग म्हणतात. फॉरमॅटिंग बार मुळे आपण लिहिलेले शब्द बदलणे, लिहिलेल्या शब्दाची साईज छोटी मोठी तसेच बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन करणे, लिहिलेल्या शब्दाचा कलर बदलणे, बॅकग्राऊंडचा कलर बदलणे इत्यादी करू शकतो. आपण कीबोर्डच्या मदतीने रायटरच्या फाईलवर टाईप करणार आहोत. आपण सर्वांनी कीबोर्डवर पहा, त्यावर भरपूर कीज किंवा बटन्स आहेत, जसे की अल्फाबेट्स की, नंबर की, एंटर की इत्यादी. या सर्व कीजचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी करतात. काहीही लिहिण्यासाठी आपण अल्फाबेट कीचा उपयोग करू. जर नंबर लिहायचा असेल तर आपण नंबर कीचा उपयोग करू. आपण सांगू शकता का अल्फाबेट कीचा उपयोग आपण का करतो? अल्फाबेट कीचा उपयोग करून आपण रायटरच्या फाईलमध्ये काहीही टाईप करू शकतो, जसे की कोणाचेही नाव, जागेचे नाव, कशाचेही स्पेलिंग इत्यादी. आपण सांगू शकता का आपण नंबर कीचा उपयोग का करतो? नंबर कीचा उपयोग करून आपण कोणताही नंबर टाईप करू शकतो. आपण सांगू शकता का कीबोर्डवर कोणकोणत्या स्पेशल कीज असतात? नंबर की आणि अल्फाबेट कीला सोडले तर बाकी सर्व कीज या स्पेशल कीज आणि फंक्शन कीज असतात. फंक्शन कीज F1 ते F12 पर्यंत असतात. आपण सांगू शकता का स्पेस बार बटन किंवा कीचा उपयोग आपण का करतो? स्पेस बार कीचा उपयोग आपण दोन शब्दामध्ये जागा करण्यासाठी करतो आणि ही की
कीबोर्ड वरील सर्वात मोठी की असते. आपण सांगू शकता का बॅकस्पेस बटनचा उपयोग कशासाठी करतात? बॅकस्पेस बटनचा उपयोग कोणत्याही शब्दाला पुसण्यासाठी करतात, पण आपण बॅकस्पेसने फक्त कर्सरच्या डाव्या बाजूचा शब्द पुसू शकतो. आपण सांगू शकता का डिलीट बटनचा उपयोग आपण का करतो? डिलीट बटनचा उपयोग करून आपण कोणत्याही फाईल डिलीट करू शकतो, पण टायपिंग करताना आपण डिलीट बटनने कर्सरच्या उजव्या बाजूचा शब्द पुसू शकतो. आपल्याला माहित आहे का एंटर बटन कशासाठी वापरले जाते? एंटर बटनचा उपयोग नवीन लाईनवर जाण्यासाठी करतात, किंवा एंटर बटनचा उपयोग करून आपण नवीन लाईनवर जाऊन टाइप करू शकतो. पुढे एरो कीजचा उपयोग कशासाठी करतात? एरो कीजचा उपयोग करून आपण आपल्या कर्सरला आपल्याला हवे तसे पेजवर वर खाली पुढे आणि मागे घेऊन जाऊ शकतो, कारण एरो कीज चार प्रकारच्या असतात, लेफ्ट राईट अप आणि डाऊन. चला आता आपण रायटरच्या फाईल मध्ये टाइप करायला सुरुवात करूया. आपण सर्वांनी टाइप करण्याआधी कीबोर्ड कडे पहा, कारण फक्त की पाहून आपल्याला लक्षात तर राहणार नाही की कोणती की कुठे आहे, पण आपल्याला हे लक्षात येईल की कोणती की कुठे आहे, त्यामुळे आपल्याला रायटर फाईल मध्ये टाइप करणे सोपे जाईल. समोर दिलेले चित्र पहा आणि अल्फाबेट्स टाइप करा. जर टाइप करताना आपल्याकडून कोणता शब्द चुकीचा लिहिला गेला तर आपण आपल्या कर्सरला कुठे आहे ते आधी पहा आणि बॅकस्पेस किंवा डिलीट बटनचा उपयोग करा. चला आता आपण व्हिडिओ पाहून कीबोर्डचा उपयोग करून अल्फाबेट्स कसे टाइप करतात हे शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपण सर्वांनी कीबोर्डवर पहा आणि सर्व अल्फाबेट्स कोण कोणत्या ठिकाणी आहेत हे बघून घ्या. त्यानंतर या प्रकारे रायटर शीटवर किंवा टेक्स्ट डॉक्युमेंटवर ए टाइप करा. टाइप केलेला ए आपल्याला समोर दिसेल. त्यानंतर बी सी डी या प्रकारे टाइप करा. या प्रकारे आपण कीबोर्डचा उपयोग करून अल्फाबेट्सना टाइप करू शकतो, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. या प्रकारे आपण एन ओ त्यानंतर पी क्यू टाइप करू शकतो. या प्रकारे अल्फाबेट्सना टाइप करा, जसे की आपण समोर सर्वजण पाहू शकता. या प्रकारे डब्ल्यू एक्स वाय झेड टाइप करा. एका लाईनवर टाइप केल्यानंतर एंटर बटन दाबा. त्यानंतर आपण पुढच्या लाईनवर टाइप करू शकता. त्यानंतर नंबर टाइप करा. हे नंबर्स टाइप करण्यासाठी एंटर बटनचा उपयोग करा. एंटर बटनला एकदा दाबले असता आपल्याला दिसेल की कर्सर खालच्या लाईनवर गेलेला आहे. त्यानंतर नंबर्स टाइप करायला सुरुवात करा. शून्य एक दोन तीन चार याप्रमाणे नंबर्स टाइप करायला सुरुवात करा, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. एका लाईनवर टाइप केल्यानंतर एंटर बटन दाबा. त्यानंतर आपण पुढच्या लाईनवर टाइप करू शकता. चला आता व्हिडिओ पहा आणि स्पेस बार बटनचा उपयोग करून आपले नाव टाइप करा. एम वाय माय एन ए एम ई नेम इज C
COMPUTER कंप्यूटर SHIKSHA शिक्षा. माय नेम इज कंप्यूटर शिक्षा. एका लाईनवर टाइप केल्यानंतर एंटर बटन दाबा. त्यानंतर आपण पुढच्या लाईनवर टाइप करू शकता. आता एरो कीजचा उपयोग करून आपण बॅकस्पेस आणि डिलीट बटनचा उपयोग करायला शिकणार आहोत. आता आपण सर्वांनी आपल्या कर्सरला सर्वात शेवटच्या लाईनवर घेऊन या आणि नंतर पुन्हा एकदा नवीन लाईनवर जाण्यासाठी एंटर बटनचा उपयोग करा. चला आता आपण एरो कीजचा उपयोग करून बॅकस्पेस आणि डिलीट बटनचा उपयोग कसा करतात हे शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला लिहिलेल्या लाईनच्या शेवटी घेऊन या. त्यानंतर लेफ्ट एरो कीजचा उपयोग करा आणि आपल्या कर्सरला कम्प्युटर या शब्दाच्या मध्ये घेऊन या. त्यानंतर बॅकस्पेस कीचा उपयोग केला असता आपल्याला लक्षात येईल की कर्सरच्या डाव्या बाजूचे शब्द पुसले जात आहेत, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. त्याचप्रमाणे जर आपण डिलीट बटनचा उपयोग केला तर आपल्याला लक्षात येईल की कर्सरच्या उजव्या बाजूचे शब्द पुसले जात आहेत, जसे की आपण समोर व्हिडिओ मध्ये पाहू शकतो. चला आता आपण कॅप्स लॉक बटनचा उपयोग करायला शिकूया. समोर दिलेल्या चित्रामध्ये कॅप्स लॉक बटनला पहा आणि आपल्या कीबोर्डवर शोधा. या बटनचा उपयोग करून आपण अल्फाबेट्सना कॅपिटल लेटर मध्ये म्हणजेच मोठ्या अक्षरात टाइप करू शकतो. जर आपल्याला सर्व अक्षरे मोठ्या अक्षरात लिहायची असतील म्हणजेच कॅपिटल लेटर मध्ये लिहायची असतील तर या बटनला एकदा दाबा आणि नंतर टाइप करा. जर आपल्याला नंतर छोट्या अक्षरात म्हणजेच स्मॉल लेटर मध्ये टाइप करायचे असेल तर पुन्हा त्याच बटनला एकदा दाबा. पण लक्षात असू दे, कॅप्स लॉकला एकदा दाबल्यानंतर आपण जर शिफ्ट बटन बरोबर कोणत्याही अल्फाबेट्सचा उपयोग केला तर आपले शब्द छोटे टाइप होतील, त्यामुळे आपण पुन्हा कॅप्स लॉक बटनला एकदा दाबा आणि नंतर पुन्हा शिफ्ट बटन बरोबर अल्फाबेट्सचा उपयोग करा. आपले शब्द कॅपिटल मध्ये टाइप होतील. चला आता आपण व्हिडिओ पाहून कॅप्स लॉक बटनचा उपयोग करून कॅपिटल लेटर मध्ये अल्फाबेट्स कसे टाइप करतात हे शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या कीबोर्डवर कॅप्स लॉक हे बटन शोधा. या बटनला एकदा दाबले असता आणि त्यानंतर अल्फाबेट्स टाइप करायला सुरुवात केली असता आपल्याला दिसेल याप्रमाणे सर्व अल्फाबेट्स हे कॅपिटल लेटर्स मध्ये टाइप होतील, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. या प्रकारे आपण ए बी सी डी ही लेटर्स कॅपिटल फॉर्म मध्ये लिहू शकतो. त्याचप्रकारे प्रत्येक अल्फाबेट टाइप करताना त्यामध्ये स्पेस बार बटनचा उपयोग करा आणि या प्रकारे कॅपिटल लेटर्स मध्ये अल्फाबेट्स टाइप करा. या प्रकारे आपण कॅप्स लॉक बटनचा उपयोग करून कॅपिटल लेटर्स मध्ये अल्फाबेट्स टाइप करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला पुन्हा स्मॉल लेटर्स मध्ये अल्फाबेट्स टाइप करायचे असतील तर पुन्हा एकदा कॅप्स लॉक बटन दाबा. त्यानंतर आपण टाइप केलेले अल्फाबेट्स हे स्मॉल लेटर मध्ये टाइप होतील. आता आपण शिफ्ट बटन बद्दल शिकूया आणि समजून घेऊया की शिफ्ट बटनचा उपयोग कोणत्या कामासाठी करतात. शिफ्ट बटनचा उपयोग आपण अल्फाबेट्स आणि नंबर कीज बरोबर करू शकतो. जर आपण आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने शिफ्ट बटनला दाबून ठेवले आणि पुन्हा आपण एक एक करून अल्फाबेट्स टाइप केले तर ते अल्फाबेट्स कॅपिटल म्हणजेच मोठ्या अक्षरात टाइप होतील. जर आपण शिफ्ट बटन बरोबर नंबर कीचा उपयोग केला तर नंबरच्या वर
जे सिम्बॉल्स असतात ते रायटर पेजवर टाइप होतील. अल्फाबेट्सना कॅपिटल लेटर मध्ये कसे लिहितात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या एका हाताने शिफ्ट बटनला दाबून धरा आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे अल्फाबेट्सना टाइप करा. या प्रकारे डाव्या हाताने शिफ्ट बटन दाबून धरा आणि उजव्या हाताने एक एक करून अल्फाबेट्स दाबत जा, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. आपल्याला दिसेल की टाइप केलेले अल्फाबेट्स हे कॅपिटल लेटर्स मध्ये टाइप होत आहेत. या प्रकारे एच आय जे के या प्रकारे आपण टाइप करू शकतो, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या प्रकारे आपण शिफ्ट बटनचा उपयोग करून अल्फाबेट्सना कॅपिटल लेटर मध्ये टाइप करू शकतो. तसेच अजून भरपूर अशा कीज कीबोर्ड वर आहेत ज्यांच्यावर सिम्बॉल्स असतात, त्यांना शोधा आणि रायटर पेज वर टाइप करा. चला आता आपण शिफ्ट बटनचा उपयोग करून सिम्बॉल्स कसे टाइप करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या डाव्या हाताने शिफ्ट बटनला दाबून धरा आणि त्यानंतर एक एक करून नंबर कीजला दाबत जा. आपल्याला दिसेल की ज्यावेळी आपण नंबर की दाबत आहोत आपल्या समोर सिम्बॉल्स टाइप होतील, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. या प्रकारे आपण शिफ्ट बटनला दाबून धरून त्यानंतर नंबर बटनला दाबले असता आपल्या समोर सिम्बॉल्स टाइप होतील, जसे की आपण समोर व्हिडिओ मध्ये पाहू शकतो. आता रायटरच्या फाईलला आपण क्लोज करा, कारण आपला आजचा क्लास इथे संपत आहे. चला आता आपण रायटर फाईलला क्लोज कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने कोपऱ्यात दिसत असलेल्या क्रॉस बटनवर घेऊन जा आणि या बटनवर आपल्या पॉइंटरने लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये तीन ऑप्शन्स आपल्याला दिसून येतील, सेव्ह, डिस्कार्ड आणि कॅन्सल. ही फाईल आपल्याला सेव्ह करायची नाहीये, त्यामुळे आपण डिस्कार्ड या ऑप्शनवर एकदा क्लिक करा. आपली रायटरची फाईल क्लोज होईल, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आता आपण आपल्या कॉम्प्युटरला व्यवस्थित शटडाऊन करा. जर आपल्याला कॉम्प्युटरला शटडाऊन करायला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओच्या मदतीने शिका. चला आता आपण कॉम्प्युटरला शटडाऊन कसे करतात हे शिकूया. सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने स्टार्ट बटनवर घेऊन चला. माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने स्टार्ट बटनवर क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स येईल. या बॉक्स मधील शटडाऊन या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक केले असता आपला कम्प्युटर शटडाऊन होईल. आजच्या क्लासमध्ये आपण रायटर म्हणजे काय, रायटरचे फीचर्स काय असतात, तसेच आपण ओपन ऑफिस रायटर आणि MS ऑफिस वर्ड मधील फरक शिकलो. त्यानंतर आपण रायटरला ओपन कसे करतात हे शिकलो आणि रायटरच्या डॉक्युमेंट बद्दल शिकलो. त्यानंतर कीबोर्ड बद्दल शिकलो, तसेच आपण कीबोर्डच्या मदतीने रायटर मध्ये कसे लिहितात किंवा टाइप करतात हे देखील शिकलो. त्यानंतर डिलीट आणि बॅकस्पेस की मध्ये काय फरक आहे हे शिकलो आणि त्यानंतर आपण एरो कीज बद्दल शिकलो. त्याचबरोबर आपण कॅप्स लॉक आणि शिफ्ट बटनचा उपयोग कसा आणि कोणकोणत्या कामांसाठी करतात हे देखील शिकलो. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.